गोष्टी आपण महिला मंडळांना आवर्जून सांगेल. मागच्या पंचवार्षिकमध्ये आपण प्रभावित झालात आणि त्या ठिकाणी मतदान झालं, परंतु आता विकासाच्या मागं आपल्याला जायचं आहे. सर्वांनी एवढंच करावं की मोदी साहेबांना पंतप्रधान जर आपल्याला करायचं असेल तर आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मोदी साहेबांनी दिलेली कामं आहेत, महाराष्ट्र सरकारसाठी दिलेली कामं आहेत, देशासाठी कामं आहेत, भरपूर अशी कामं आहेत. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या पुढील काळामध्ये 13 मेला जे मतदान होणार आहे त्या घड्याळाच्या चिन्हातील बटन दाबून आपण आढळराव दादांना बहुमताने निवडून द्यावं. आमच्या रोपडीमध्ये सुद्धा अतुल चिटणीसाहेबांनी दादांनी सुद्धा कामं केलेली आहेत, आंबेगावांमध्ये सुद्धा केलेली आहेत, त्याचं सध्या कामं चालू आहेत भरपूर, त्यामध्ये कुठलीही शंका नाही दादा. सगळ्या गावांनी कामं चालू आहेत, परंतु अमोल कोल्हापूर एकसुद्धा काम आलं नाही, ओळखसुद्धा नाही. असो मी एवढंच सांगेन दादांना त्या 13 तारखेला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं. या ठिकाणी मी सर्वांना थांबतो. जय जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.